फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बीजिंगमधील समर पॅलेसचा फर्स्ट पार्ट माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे, तो तुम्ही बघितलाच असेल. आणि जर नसेल बघितला तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तो देखील तुम्ही जाऊन बघून घ्या. आणि समर पॅलेसचा आता रिमेनिंग पार्ट या व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे, तर पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. खूप सुंदर अशी ही प्लेस आहे आणि खूप छान छान गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. समोर समर पॅलेस दिसतो आणि याचं पाण्याकडील जे एंट्रान्स आहे ते इथे मागे. जर कोणी तलावा बाजूने येत असेल तर त्याच्यासाठी इथून एंट्रान्स होता आणि नंतर बोट घेऊन तुम्ही पॅलेसमध्ये जाऊ शकता. हा आवार आहे. त्यानंतर समोर एक एंट्रान्स होता. असे पाण्यास बाजूला 5 ते 6 एंट्रान्स आहे त्याला. आणि फ्रंट साईडने आपण जी रोड साईडने आलो तो एक एंट्रान्स. तलावाच्या दिशेकडून जर आलो तर समर पॅलेससाठी हा एक एंट्रान्स होता. त्याला नक्षीकामासोबत गज का लावले माहीत नाही, काहीतरी हुक सारखं डिझाईन आहे माहीत नाही का. आत्ताच्या काळामध्ये विजेपासून संरक्षण करण्यासाठी अर्थनिंग केलं आहे बऱ्यापैकी रॉड्स लावून. आणि या एंट्रान्समधून आत गेल्यानंतर हा समोर जो दिसतो तो आहे समोर पॅलेस. आणि वरचा जो पागोडासारखा आहे तो होता मेन गाभारा पॅलेसचा, ज्याला अष्टकोनी आकार असून 8ही बाजूने त्याला खिडक्या होत्या व्हेंटिलेशनसाठी. आणि आसपास होतं निसर्गरम्य वातावरण. तर तलावा साईडने एंट्री केल्यानंतर हा समोर दिसतो हा मेन पागोडा. अष्टकोनी आकार बुद्धिश कॉरिडॉरसुद्धा म्हणतात. पूर्ण नाव इथून एंट्री करावी लागते. याचा जो याला 3 दरवाजे मुख्यतः, मधला दरवाजा बंद आहे आणि बाजूचे 2 दरवाजे सध्या एक्झिट एंट्री म्हणून यूज केले जातात. एंट्री केल्यानंतर परत 2 बाजूला 2 गार्ड रूम्स. अजून एक चीन संस्कृतीचं प्रतीक असलेले कमळाचे भरपूर फुलं तुम्हाला भरपूर ठिकाणी दिसतील. कमळ, वॉटर लिली. आणि यानंतर हा अशा पायऱ्या चढत वर जावं लागेल. उंचावर हा पागोडा आहे. वर गेल्यावर समजेल याचं एक्झॅक्ट नाव काय आणि त्याचा पर्पज काय होता. मीन्स हा कुठल्या राजाचा राहण्याचा होता की इट्स लाईक अ प्रेयर हॉल फॉर कल्चरल इव्हेंट्स ऑर फॉर द कम्युनिटी. जाताना जे हॉलवेज आहेत किंवा एंट्रान्स आहेत प्रत्येकावर नक्षीकाम. आणि मुख्यतः नक्षीकाम हे ड्रॅगन्स किंवा ड्रॅगन्सच्या स्वरूपात असलेले काही देवी देवता और राक्षस यांचे आहे. निळा, हिरवा, पांढरा, लाल, काळा, सोनेरी यांच्या मिक्सचरमध्ये सर्व कलर काम आहे. आणि इट्स अ मॅट फिनिश, इथं ग्लॉसी फिनिश नाही आहे कुठे. कलरिंग
सर्व मॅट फिनिश आहे. जे काही फोर्सलिन पीसेस आहेत, फोर्सलिन पेंटिंग आहे, तेच फक्त ग्लॉसी दिसतात. एंट्री करताना आपला जसा उंबरटा असतो तसा इथं पितळाचा आहे. हा पितळाचा डोरवे कॉरिडोर. आणि एंट्री केल्यानंतर पूर्णपणे लाकडाचा भरभक्कम दरवाजा. जसे आपल्या किल्ल्यांना सुळे असतात तसे इथे सुळे नाही आहेत. इट्स व्हेरी फ्लॅट, कारण इथं हत्तीने हमला करण्याचा चान्स कमी तलावाबाजूने. एंट्री केल्यावर हे मोठे मोठे पाण्याचे आपण पिंप म्हणतो तसे फ्लास्क आहेत, कम्प्लिटली मेड ऑफ मेटल. आता सध्या एम्प्टी आहेत. आणि पॅलेसमध्ये एंट्री केल्यावरही आतमध्ये पण बसण्यासाठी कॉरिडोर केले आहेत, जे की पूर्णपणे सावलीने कवर्ड आहेत आणि वेल व्हेंटिलेटेड. अजूनही इतकी गर्दी असतानाही अजूनही बऱ्यापैकी व्हेंटिलेशन आहे. हे बंब परत संस्कृती दर्शवणारे बंब, त्या काळात काय यूज होत होतं तर इथे दाखवू शकतो. जस्ट मिनिट. इंट कोळसा टाकायला किंवा लाकूड टाकण्यासाठी एंट्रान्स आहे आणि वरून यू कॅन गेट हीटेड एअर ऑर काय जो काही पर्पज असेल तो. आणि बाजूने दोन हँडल्स आहेत ज्याला कोरलेलं आहे आतून, जेणेकरून त्याला लिफ्ट करण्यासाठी सपोर्ट असेल. हाताने उचलणं तर शक्य नाही, त्यामुळे काहीतरी असेल मदतीला. एंट्री केल्यानंतर परत ड्रॅगन कल्चर म्हणून सिम्बॉल ऑफ ड्रॅगन, ड्रॅगन स्टॅच्यू पूर्ण दगडाने बनवलेला आहे. आणि आता फॉर प्रोटेक्शन इट्स कवर्ड विथ मेटल रिंग्स ऑर मेटल केज. तो झाल्यानंतर दुसरं प्रतीक असतं मोर. तर हा एक मोर इथं दिसेल. हा पण दगड आहे की मेटल आहे सांगता नाही येत. ड्रॅगनसुद्धा बट सेम. आणि कवर्ड विथ प्रोटेक्शनसाठी त्याला केजिंग केलं आहे. आणि एक छानशी गोष्ट, जसं भारतात पैसे टाकले जातात तसे इथेही लोकांनी पैसे टाकले. पैसे पडलेले दिसतील इथे भरपूर. संस्कृती सारखीच होती, असं नाही की खूपच तफावत होती संस्कृतींमध्ये. इथे पण जो दुसरा डोरवे ज्याला नक्षीकाम आणि फोर्सलिनचं काम केलं आहे, याला प्रोटेक्ट केलं आहे सध्या मे बी बर्ड नेस्टिंगपासून. पाहतो ना काय आज. हे चला इथे. हा एक मेन डोर होता, सो दिसेल खाली एक डोर आहे आणि एक मोठा डोर वर आहे ज्याच्या हिंजेस दिसत आहेत. हा बंद केला आहे, ग्लास डोर होता हा मेन एंट्रन्स डोर असावा, आता बंद केला आहे प्रोटेक्शनसाठी. आत काय आहे बघूया. तर हा जो पहिला दुसरा कॉरिडोर आहे याच्या आतमध्ये जो काचेचा दरवाजा, आत गेल्यानंतर समोर बसण्यासाठी सिंहासन आहे. आणि इथे पण तसंच केलं आहे, काचेतून दिसतं आहे का माहीत नाही, बट इट्स काइंड ऑफ अ हॉलवे वेअर किंग्ज ऑर रिच हाय लेवल पीपल कॅन सी इट आणि दे कॅन डू ऑर दे कॅन प्रेज विजिटर्स. त्याच्यानंतर इथूनही दिसेल बघा, तर समोर इथं एक सिंहासन आहे, आतमध्ये एक सिंहासन आहे आणि बऱ्यापैकी फोर्सलिनचे जे पॉट्स आहेत ते ठेवलेले आहेत सर्व ठिकाणी. इट्स अ ड्रॅगन. सरळ सरळ आहेत ना ते बनवले आहेत आकार तसे.
पोर्सलिन काचेमुळे आत बघणं थोडं अवघड होतं आहे, पण एकंदरीत व्ह्यू भेटतो की काय असावं। आतमध्ये पूर्ण लाकडी सभागृह आहे आणि ज्याच्या सेंटरला बसण्यासाठी जागा आहे। या सभागृह दुसरीकडनं एंट्री केलं तर इथं लाकडी टेबल चेअर दिसतील। तर इथून हा कॉरिडोर दिसू शकतो की सरळ जातोय आत। सर्वीकडे अष्टकोनी आकार आहे, षटकोनी इस्मॉल अष्टकोन पाहिजे अष्टकोन। कॉरिडोर बघितला तर असा दिसतो, अष्टकोनी आकार आहे आणि प्रत्येक कॉरिडोरमध्ये घर छोटे छोटे रूम्स आहेत ज्याच्यामध्ये डायनिंग किंवा सिटिंग व्यवस्था आहे। आणि सेंटरला एक मेन कॉरिडोर जिथे ग्रीटिंग्स करण्यासाठी किंवा पर्पज काय असेल माहीत नाही बसण्यासाठी जागा आहे। इथून वर जाण्यासाठी पूर्वीच्या काळाला हा एक रस्ता होता, हा जो रोड जातो आहे हा मेन रोड होता जो वर पूर्ण पागोड्यात जात होता। आता सध्या बंद केला आहे, आपल्याला इथून जावं लागतं खालून या पायऱ्यांनी। त्याचं प्रोटेक्शन करायचं कारण माहीत नाही, बट इट्स प्रोटेक्टेड नाव। कदाचित जुनं झालं असेल बांधकाम किंवा इट्स त्यानंतर असं काही मूर्तीकाम नक्षीकाम केलं आहे। हे पूर्ण लाकडाने बनवलं आहे, लाकडात ड्रॅगन कोरला येऊ बघू शकता की थोडे झाडाचे मुळं आहेत जे एकमेकात फसलेले आहेत आणि त्याला पुढे ड्रॅगनचा फेस दिला आहे। सेम हियर, इथे पण तसंच आहे, झाडाच्या मुळांमध्ये ड्रॅगनचा आकार दिला आहे आणि एक नक्षीकाम जे म्हणतो आपण सुंदर मूर्तीकाम नक्षीकाम किंवा कलाकारी बघण्यास भरपूर मिळते। आणि संपूर्ण जसं आपल्याकडे काळी सागवानी लाकडाचं काम होतं तसं इथे लाकड लाकूड कुठलंही माहीत नाही, पाईन वूड असावं काय असावं, पण सर्व पण पूर्ण भरभक्कम लाकडाने बनवलं। तर हा मेन डोर तिथून हा एंट्रन्स आहे। जो फ्रंटला डोरवे दाखवला त्याची बॅक साईड, हा बॅक डोरवे जिथून आपण स्ट्रेट जाऊ शकतो। याच्या सेंटरला एक मेन हॉल आहे ज्यात तुम्ही तिकडनं दाखवल्याप्रमाणे जे मेन सिंहासन वगैरे ठेवलं बसण्यासाठी। आता हे वर चढून जायचं आहे आणि ते गेल्यानंतर वर दिसेल तो पागोडा जो आपल्याला बघायचा आहे। बुद्धावरून काहीतरी नाव आहे, आय डोंट रिमेंबर इट्स फुल नेम। वर जाऊन चेक करू काय। वर जाताना अजून एक हॉल लागतो ज्याला हॉल ऑफ अ स्प्लेंडर, जस्ट लेट मी रीड इट्स नेम। ओके, ज्याला हॉल ऑफ अ व्हर्च्युअस स्प्लेंडर म्हणतात। हा हॉल प्रिन्सेससाठी होता, तिच्या स्वतःच्या मेकअपसाठी वगैरे। आणि याचं पर्पज असं होतं की इथे येऊन स्वतःला जे आपण म्हणतो नीटनेटकं करून वर जे टावर दाखवले त्याला बुद्धिस्ट इसेन्स टॉवर म्हणतात, तिथे ते जात होते। इथे आल्यानंतर हा जो पूर्ण एरिया होता हा 1868 एकदम व्यवस्थित होता, पण त्याच्यानंतर जे फ्रेंच हल्ले झाले त्यात बऱ्यापैकी डिस्ट्रॉय करण्यात आलं। तर हे जे हा मिथिकल ॲनिमल आहे, सो इट्स अ ड्रॅगन अगेन। सो ड्रॅगन सो काय सांगतं हे खाली की मिथिकल ॲनिमल ऑन द रीज ऑफ पायरिया ऑन द एरिया। जस्ट अ ड्रॅगन अँड खाली पण एक ॲनिमल आकार आहे, इट्स लाईक अ वी हॅव अ लायन। आत आल्यावर
पाईंग लँग्वेजमध्ये जे जुने कोट्स लिहिले आहेत ते, हे जे पेपरवर नक्षी काम करणं, कोरीव काम करणं, त्या कॅलिग्राफिक वर्क करणं, ही चायनाची खरी संस्कृती होती, जे तुम्हाला भरपूर जुन्या मॉन्युमेंट्समध्ये किंवा म्युझियम्समध्ये दिसेल. आणि बऱ्यापैकी इथं तेच लावले आहेत, वरही बघितलं तर तेच आहे. इट्स ऑन द पेपर वर्क जे म्हणतो कॅलिग्राफी किंवा एक्झॅक्टली त्या पेंटिंगला काय म्हणतात ते मला आठवत नाही, बट तसं कॅलिग्राफी. वर आल्यावर हा एक कॉरिडोर, एक वरांडा आहे. हा चारही बाजूला आहे ह्या अष्टकोनी पागोड्याच्या. तर हा अष्टकोनी पागोडा चार मजल्याचा आहे, ऑलमोस्ट फोर स्टोरी. तर चार मजले आहे एकमेकावर आणि फक्त खालचा मजला आहे कसं ॲक्सेसिबल, वर अलाव करत नाही. हा उभा आहे चार की सहा मेन पिलर्स याचे ज्याच्यावर तू बांधण्या उभा केला आहे. आत गेल्यावर मूर्ती दिसते कसली आहे बघूया. यस, सो आत आल्यानंतर ऑलमोस्ट 16 ते 20 फुटापर्यंत बुद्धाची मूर्ती आहे, बोधिसत्वा नावाने ब्रासची बनवलेली मूर्ती आहे, जिला प्रत्येक जर वर बघितलं मेन फेस त्याच्यावर अजून 1, 2, 3, 4 अजून मजले आहेत आणि ज्याच्यावर प्रत्येक मजल्यावर 3 बुद्धाचे चेहरे. असे साहित्रिक 4 3 12 12 फेस आहेत ऑलमोस्ट. आणि हात मोजले तर 24 हात आहे, 24 हात आणि 12 फेस, बरोबर असे 12 फेसचे 24 हात आहेत. आणि खाली कमळाचं नक्षीकाम आहे, ज्या कमळाला जे खाली ज्याच्यावर तो बुद्ध उभा आहे त्याला 999 पेटल्स आहेत, 999 पाकळ्या. थांब बेटा इथं पिलो तिचा एक मोज घेऊन देतो. आणि तर आतमध्ये जे आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 बरोबर 6 पिलरवर हा मेन उभा आहे, मागे 2 आणि पुढे 4, अशा 6 मेन पिलरवर हा पूर्ण 4 मजली पागोडा उभा आहे. आणि आताही नक्षीकाम दिसू शकतं ज्याच्यावर परत ड्रॅगन्स कोरलेले आहेत. तर हे हा जो मेन हॉलवे होता हा प्रेयर्स होता, जिथे तुम्ही बघू शकता की टेबल आहे, टेबल आहे ज्या टेबलवर इसेन्स वॉटर किंवा इसेन्स तुम्ही आपण अगरबत्ती जेवण तिथे लावू शकतो. पण त्याच्या मागे नक्षीकाम केलं आहे, पेंटिंग्स केल्या ज्या तिथून दिसत नाही आहे, आत जाणं अलाउड नाही बॅरियर्स. इथून खालचा व्ह्यू खूप खरंच सुंदर दिसतो, दाखवेल निश्चित दाखवतो. तर हा पूर्ण परिसर या पॅलेसचा जिथून चारही बाजूला एकदम व्यवस्थित दिसतं आणि खरंच खूप थंड हवा चालते उंची असल्यामुळे. तर कसा वाटला हा तुम्हाला बीजिंगमधला समर पॅलेस? बीजिंगमध्ये प्रत्येक टुरिस्ट प्लेस ही खूपच मोठी आहे, त्यामुळे ती एका व्हिडिओमध्ये ॲड करणं पॉसिबल नाही. आणि माझा असा प्रयत्न आहे की तुम्हाला बीजिंगमधली प्रत्येक प्रेक्षणीय स्थळाची एकूण एक प्लेसची इन्फॉर्मेशन मिळावी व प्रत्येक प्लेस तुम्हाला बघायला मिळावी, कुठलाही पार्ट कुठलीही जागा स्किप होता कामा नाही.
आणि म्हणूनच मी आणि आशुतोष जे आम्ही आमच्या डोळ्यांनी इथे बघतोय तेच तुम्हाला देखील बघायला मिळावं म्हणून इथली प्रत्येक प्लेस आणि त्या प्लेसशी रिलेटेड सगळे काही इन्फॉर्मेशन देत आहोत. तर आशा करतो की तुम्हाला हे सगळं काही आवडत असेल, तुम्ही एन्जॉय करत असाल आणि घरी बसल्या तुम्ही देखील या जागेचा आनंद घेत असाल. आणि म्हणूनच आम्हाला प्रोत्साहन मिळावं, असेच छान छान प्लेसेसचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करू शकावे म्हणूनच प्लीज प्लीज आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिली सर्कलमध्ये देखील शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.